पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघत्या. नारायण नारायण. माझे आराध्य आणि माता लक्ष्मी ध्यानस्थ असताना मी त्यांची साधना भंग करणं उचित नाही. मुनिवर, प्रणाम. प्रभू, प्रणाम देवी. मुनिवर, आमची भेट न घेताच निघाला होता. क्षमा असावी माते, परंतु आपण ध्यानस्थ असलेलं मी पाहिलं. माझ्यामुळे आपली साधना भंग होऊ नये असं मला वाटलं. मुनिवर, आम्ही जरी ध्यानमग्न असलो तरी काय चाललं आहे ह्याची आम्हाला कल्पना असते. होय प्रभू, आपण या सृष्टीचे चालक पालक आहात. घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टींची कल्पना आपल्याला असतेच आणि अशीच एक वार्ता मी आज घेऊन आलो आहे. प्रभू, आपण माझ्यावर जे कार्य सोपवले होते ते पूर्ण झाले आहे. श्री खंडेरायांना वचनातून मुक्त करण्यासाठी बाणाईने होकार दिला आहे. आता तो क्षण दूर नाही जेव्हा श्री खंडेरायांचे या गडावर पुन्हा आगमन होईल. ही वार्ता ऐकून म्हाळसांना खूप आनंद होईल. किती दिवसांपासून त्या ह्या क्षणाची वाट बघत होत्या. होय देवी, परंतु हे कार्य तितकं सोपं नव्हतं हे मात्र सत्य आहे प्रभू. होय मुनिवर, परंतु हे कार्य तुम्हीच पूर्ण करू शकाल ह्याची खात्री मला होतीच. आता आपणच ही वार्ता श्री म्हाळसा देवींना द्यावी. त्यांचा आनंद द्विगुणित होईल. हो, कारण तुम्ही सांगितलेल्या तिथीला त्या श्री खंडेरायांना भेटायला गेल्या तर श्री खंडेराय त्यांच्या सोबत यायला नकार देणार नाहीत असं वचन दिलं आहे तुम्ही त्यांना. हो, आता मला ही वार्ता त्यांना सांगावी लागेल. देवी, तुम्ही देखील माझ्यासह चलावं. माझे कार्य पूर्ण झाले. येतो प्रभू. महाराजांनी सांगितलं का म्या देवासनी शब्दातून मोकळ केला. लोकांनी चांगलंच वाटेल की गडावर शब्दासने आनंद होईल नास्त्याल. तुझ काय ग बन? माझ काय नाही बघ. देवानंदी आहेत तर म्या बी अस मनाला मारून. बार आता नगत इशे आणि आता तू बी जुनं काय बाय उगाळत बसू नकस. ह्या माझ्या मनाची समजूत घातली आहे बघ. देव काय म्हणलं ते काय म्हणणार बा. आता थांबतो असं नाही म्हणलं देव. बार तुझ्या माझ्या परिसंध्यांची काळजी आहे त्यासनी. देवांचा देव आहे तिथे निस्त जेजुरीतच नाही जिथ जिथ त्यांचे भक्त आहेत या स्तंभांवरती आशीर्वाद आहे त्यांचे. आपण कोण? मोठ्या धीराची आहेत तू पण तुझ्याकडे धीर माझ्यात नाही. असं काय झालं ना की माझ्या मनाला लई त्रास होतो. नाही बा,
आता असं खचून नाही चालायचं. आणि त्यापैकी देवासनी वाईट वाटलं ना तर मलाच नाही आवडणार ते. बंधो लक्ष्मी देवी म्हाळसा, आम्ही तुम्हालाच भेटायला येत होतो. मला आणि ते का? त्याचं उत्तर तुम्हाला हेच देतील. देवी, मी ह्या आधी तुम्हाला आश्वस्त केलं होतं की सुयोग्य तिथीला हे गडावर येतील. आणि मी आता तुम्हाला तेच सांगायला आलो आहे की तो क्षण आला आहे. हीच ती तिथी आहे देवी. खरं सांगताय तुम्ही? हो म्हाळसा, आजचा दिवस विशेष आहे. ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आजच्या तिथीला जर गड उतरून श्री खंडेरायांना भेटलात तर ते तुमच्या सोबत नक्की परत येतील. माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे याच्यावर. परंतु हेच सत्य आहे देवी. आओ, आओ सेनापती. राघोबा. आओ आओ. अरे राघोबा, अरे झालं काय बाबा? वाईस दम खा जरा. आओ पर, जे काय ऐकलं ते खरं आहे का? अरे पर काय? हेच की देवी खाली जायला निघालाय ती म्हणे. आवय की मग त्याचं काय? आणि तू याचा कसला विचार करतोयस? अहो म्हणजे खाली जाऊन समजीत तयारी कराय होवी नाही का? अय राघोबा, आता लगेच जाऊन खाली समज सांगू नको म्हणजे झालं. अहो पर बानाईसने सांगितलं नाही तर त्या काय म्हणतील? हे बी खरंच आहे म्हणा. हे बघ, अरे तुम्ही जरा दरवाजावर उभं राहा, जावा जावा जर. हा हे बघ राघोबा, आता मी आज जे काही सांगतोय का नाही ते नीट ध्यान देऊन ऐक. देवी गडाच्या खाली चालले आहेत. कशासाठी? तर देवासनी वर परत घेऊन यायला चालल्यात. तवा ही लगेच खाली जाऊन सांगू नगस. माळसा आई, तू कधी आलीस? जेव्हा तू तुझ्याच विश्वात रममाण झाली होतीस तेव्हा. आई, आज मी यांना गडावर घेऊन येणार आहे. पण का कुणास ठाऊक, घडलेल्या सगळ्या गोष्टी मला आत्ता आठवत आहेत. आठवणारच माळसा, जर ते आठवलं नाही तर ते बरोबर नाही. ही काही साधी गोष्ट नव्हे. श्री खंडेरायांनी तुला वचन दिलं होतं की पंधरवड्यातून केवळ 2 वेळाच ते बानूला भेटायला जातील. आणि आज इतके दिवस झाले तरी ते गडावर आले नाही आई. पण मी त्यांना गडावर घेऊन येणारच आई. आजची तिथी त्यासाठीच आहे. मी त्यांना गडावर घेऊन येणार म्हणजे येणारच. श्री खंडेराय माझे पती आहेत. तू कसली तरी भूल पाडून माझ्या पतीला माझ्यापासून दूर करण्याचा आणि मला एकटं पाडण्याचा कट केलास. पण मी त्यात तुला कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तुझ्या देखत माझ्या पतीला मी गडावर घेऊन चालले आहे. माझी कुणीही वाट अडवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचे प्राण घेईन. आणि तुम्ही एक क्षण जरी इथे थांबलात तरी मी जिवंत राहणार नाही.